एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझा दारी पिंगा। तुला माहिती आहे का घनश्याम? काय? गॉड ब्लेस यू। असं का म्हणतात? गॉड ब्लेस यू का? कारण शिंका आली ना की काही क्षणासाठी आपलं हृदय बंद पडत आणि म्हणून गॉड ब्लेस यू असं म्हणतात। हो एक ए नाही 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 राधा, मला काय तुझं हृदय वगैरे बंद नव्हतं करायचं अगं। पण तू माझं हृदय ऑलरेडी बंद पडलंयस घनश्याम। मला या मुलांची ऍलर्जी। फुल अगं पण आपल्या लग्नाच्या वेळेस पण होती ना फुलं रात्री। निशिगंधाची फुलं होती घनश्याम। आहे तीच आहेत ना? हा गुलाब आहे। अगं फुलं ती फुलं राधा। नाही नाही घनश्याम, हा गुलाब आहे, वेगळी फुलं आहेत। बर बर बर, मी तुला पाणी देऊ का? पाणी पाणी नको। बरं मी टिश्यू देऊ का? टिश्यू देऊ का? याला मुस मी टिश्यू मला। अरे राधा राधा तिकडे जा ना राधा। अरे यार मला ओके गुलाबाची एवढी ऍलर्जी। राधा काय झालं का? मला ना बाबा गुलाबाची ऍलर्जी। अच्छा त्यामुळे शिंका येतात का? तू बस बस बघ, गुलाबाची ऍलर्जी आपण का काय झालं नेमकं काय झालंय? अरे तिला गुलाबाची ऍलर्जी आहे म्हणून तिला शिंका येत आहेत। गुलाबाची ऍलर्जी ना असू शकते। अहो वल्लीला ना धूळ, कोळ्याचं जाळं, कमळाचे देठ, घोसाळं यांची खूप ऍलर्जी आहे। नाही नाही वल्लीला ना ल अक्षराची ऍलर्जी, तुझ्या नावात पण ल आहे। नाही ना रेळ कुठे आहे? अरे डबल ल म्हणजे लच की मग मळप पडले असं कशाला म्हटले असते? मल्लप पडले असं म्हटले असते ना। अरे पण कसं होतं आवराज होता, आधी हिच्या ऍलर्जीचं काही करता येईल का ते बघूया आपण। ते काय आपल्याला? अरे तू आता हो अँटी ऍलर्जी गोळी वल्लरीकडे साठा असा औषध घेऊन दे पटकन। पण राधा तुला गुलाबाची ऍलर्जी म्हणजे जरा जास्तच होत आहे, म्हणजे रोमॅन्टिसिझमची ऍलर्जी आहे तुला। सत्य अरे बापरे, म्हणजे आता घनाला ना असं छोटस गिफ्ट देऊन काही भागणार नाहीये, त्याला राधाला मला असं मोठं गबाड द्यावं लागेल। पण राधा तुला माहित होत ना की तुला गुलाबाची ऍलर्जी आहे, मग हातात गुलाबाची फुलं घ्यायची कशाला? बाबा मी गुलाबाची फुलं हातात नाही घेतली, पडली पडली अंगावर पडली। कुठून? वरून पडली। कळलं नाही कुठून? वरून पडली। एक मिनिट एक मिनिट, वरून अंगावर पडली गुलाबाची फुलं? ठीक आहे मी जरा येतो विचारून। एकदम विचारक पडला मला कळलं नाही ना, अशी कशी वरून गुलाबाची फुलं पडली? आपल्याला धारचिनी नाही, म्हणजे काळे कुटुंब प्रवासाला जात आणि फजिती होते ना तसं झालंय। फुलांचा वर्षाव ना कायम बिनसर झालंय। आता सगळंच बिनसलं रे। ए तू असं खचू नको, कुमार गोसावी म्हटले प्रयत्न वाळूचे कण रगडता तेल ही गळे। अरे पण मला मुळात तेल नकोय, मग मी काय रगडतोय वाळूचे कण? एक ना असं खचू नको यार। अरे माझ्याकडे बघ, मी पण ना असा जात असताना रस्त्यातून कोणी नव्हतं मला सांगायला काही, पण मी जात राहिलो टक्के नोंद पे खात राहिलो, उन्हात घाम गाळतोय पण जिंकलो। पण आता तुझा काका आहे ना तुला सांगायला, तुला अजून काही उपाय सांगू का? नको। अरे ऐक ना, मस्त आहे कसं आहे
काय करायचं, राधा झोपली ना की असं ती झोपल्यावर डोक्यावर तिच्या असा मोगऱ्याचा गजरा ठेवायचा आणि मग सॉरी म्हणायचं. अरे काका तिला अलर्जी आहे गुलाबाची. अरे पण मोगऱ्याची कुठे आहे? अरे पण मला कुठे ओळखता येत आहे गुलाब कुठला आणि मोगरा कुठला ते? तुला पण नाही येत? तुला पण येत नाही? तशी आईडिया फालतूच आहे. मोगरा कोणी ठेवत का असं डोक्यावर? दुसरं सांगतो ना, काय करायचं जेवायला बसलो ना की जेवायचंच नाही बरं का, अजिबात जेवायचं नाही. मग ते विचारेल राजा सोन्या घनश्याम हे का जेवत नाही, जर ते बोलत राहील आपण काही बोलायचं नाही. मग काय करायचं आपण असा घास कालवायचा, असं भाताचा मस्त वरण लिंबू वगैरे पिळायचं आणि असा तिला घास भरवायचा. हा की खुश, म्हणजे नवऱ्यानी बायकोला घास भरवलं ना की अरे बायको अशी पागळते रे. हे आमच्या बाबतीत शक्य नाही रे काका. का? अरे करण काय नाही, कुमार गोस्वामींनी सांगितलं होतं की मोगरा भात भात नाही. काय रे काय करतोयस तू? काही नाही, ते आबीरला सलाड लागतात ना म्हणून जर भाजी चिरून ठेवतोय तेवढंच असं काम कमी होईल. अरे तू मालक आहेस या घराचा. त्याला काय होत? त्याने काय होत काय, मग जरा घरमालकासारखा वाग की किरायदारांक तरी क्यू बिहेव करतो तू? अरे तू पेंगिस्ट आहे आपल्याकडे, अति लाड करतोयस त्याचे. अगं तो काय कमी करतो का आपल्यासाठी? आणि तू काय कमी लाड करतेस करायचे मला सांगतेस ती? आता माझी भूमिका वेगळी आहे आणि तुझी वेगळी आहे. माझी भूमिका कसली आली वेगळी? मंजू गेल्यापासून सगळ्या भूमिका मलाच पार पाडायला लागतात, सवय झाली मला आता त्याची. तुला सांगतो बेबी फार गोड मुलगा आहे का तो? आमची ना जवळजवळ राम मिलाई जोडी आहे बघ. मी एकटा तो एकटा, एकटा म्हणजे त्याचे आई वडील इथे नाहीत. देव सुद्धा ना वरण लक्ष ठेवून असतो, बरोबर धागे जोडून देतो. तू ना अति साधा आहेस बेबी, तीच माझी स्ट्रेंथ आहे. मी साधा आहे ना त्यामुळे माझं आजपर्यंत नुकसान नाही झालं कधी, उलट मला सगळीच चांगलीच माणसं भेटत गेली. ऐकणार नाहीस ना माझं तू? नाही नाही माझा हात मोडलाय त्यामुळे मी तुला असंही म्हणू शकत नाही दे दादा मी भाजी चिरते. तुला कधी आराम करावा असं नाही करे वाटत? हा असं मस्तपैकी हातपाय पसरून सोफ्यावर बसावं, छान पैकी टीव्ही पाहावा, सतत आपल्या त्या बायकांसारखं किचन मध्ये हाताला काहीतरी काम लागतच तुझ्या. हाताला काम असलं ना की जाणवत आपण जिवंत आहोत. मला त्या रिटायर झालेल्या पुरुषासारखं आयुष्य नाही जगायचं. बायकांचं बघ, बाहेरचं काम संपलं तरी घरातलं संपत नाही, म्हणून त्या कायम अशा ऍक्टिव्ह असतात, उत्साही असतात. पत्ते कुठत बसणाऱ्या आणि आयुष्यातला रस संपलेल्या रिटायर्ड माणसांसारखं आयुष्य जगायचं नाहीये मला. चला हे झालं की आता वाल भिजत घातले ते सोलून ठेवा मी म्हणतो. हात तुटलाय ना माझा. अगं तुला कोण सांगताय सोलायला, मी आणि आबीरच सोलणार आहोत. फुलांची आयडिया आपली होती की नाही? तिथेच तिथेच थांबा. ती घनाला कशी कळली मुळात? अग हा चुकून. तुम्ही चुकून चुकून सांगितलं, चुकूनच एकदम. हो म्हणजे काय झालं, आम्ही असे बोलत होतो की बायकांना मनवायचे प्रकार कोणते, बोलता बोलता कस काय मी सांगतो, कस काय मी सांगतो तुम्हाला कळत नाही का? असं नसतं सांगायचं, अशा नवरा बायकोच्या अशा काहीतरी पर्सनल गोष्टी असतात वेगळ्या, जे जगासमोर ओरडून सांगायच्या नसतात. कळतंय का तुम्हाला काही? कळतंय. अग पण मी इतकी रेसिपीची पुस्तकं लिहिते लिहिते की नाही? हात खाली घेईन काही नाही करणार. हे बघा हात मागे आहेत माझ्या. मी इतकी रेसिपीची पुस्तकं लिहिते हो की नाही? पण तरी ना मी माझी सगळी सिक्रेट ओपन नाही करत.
नाहीतर मग माझ्या हातची वेगळी अशी काही चव राहणार आहे का? त्या चवीला काही अर्थ राहणार आहे का? माझी स्पेशालिटी काही स्पेशल अशी राहील का? असं नसताना सांगायचं सगळ्यांना. म्हणजे तू असं लिहित नाही? नाही, असं सगळं नाही लिहून टाकत मी. मला काय कप्परा. अगं पण आपल्यामुळे कोणाला फायदा झाला तर पुण्य. हो हो, खूप पुण्य कमवलं, हो खूप पुण्य कमवलं, खूप फायदा झाला. ती राधा ना ती तिकडे बिचारी फटाफट शिंकत बसली आहे आणि घना त्या शिंका मोजत बसला. चालले उद्धार करायला जगाचा. माऊ काही बोलू नका, सगळं सांगून टाकलं तर. माऊ अग प्रेम आणि भावना याच्यावर कोणाची मक्तेदारी नसते ग. म्हणजे कसं आहे की कोणी लाड लाड बोलून प्रेम व्यक्त करतं, कोणी चिडून प्रेम व्यक्त करतं, पण शेवटी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. सुप्रिये मला हे काहीही कळत नाही, तुम्ही हे असं सांगायला नको होतं एवढंच मला माहिती. धन्य आहे तुमच्या पुढे. अहो नवरा बायको मध्ये अशा काही वेगळ्या पर्सनल अशा गोष्टी असतात की नाही, त्या जगासमोर ओरडून ओरडून सांगायच्या नसतात. ते घना आणि राधा बघा, आमचं बाई वेगळं आहे, आमचं बाई वेगळं आहे, करत आपलं वेगळं पण कसं जपलंय ते. नाही तर तुम्ही सगळ्या गोष्टी जगासमोर उघड्या करून बोंबा बोंब करून मोकळे तुम्ही. अग पण मी सगळं कुठे सांगितलं? ते बटनाच ते पुरे आता गप्प राहता. आणि समजा सांगितलं तर घना काय राधाला उद्यापासून माऊ अशी हाक मारणार आहे का? फार फार तो इन्स्पायर होऊन भूभू अशी हाक मारेल. मला फक्त एवढंच माहितीये की तुम्ही हे सगळं घनाला सांगायला नको होतं. बस नाही सांगायचं, नाही म्हणजे नाही. मग आता काय नेहमी सारख्या उठा बशा. हो उठा बशा. 50 100 आत्ता गंगा ये जरा उठा बशा काढून दाखव आईला. तो का तुमची शिक्षा आहे ना, तुम्ही चुकलाय, तो का तुमची शिक्षा पूर्ण करणार? अग मुलंच आई वडिलांची अपुरी इच्छा पूर्ण करतात ना. नाही तुम्ही काढायचे ठरलं, 100 उठाबशा तुम्ही काढायच्या. असे कान पकडायचे आणि 100 उठाबशा काढायच्या. चल आत्ता. हो या आत्ता इथे माझ्या समोर कान धरायचे असे आणि उठाबशा काढायच्या. चला नाही असे. हा काढा. अहो तिकडे बघ. मला लाज वाटते. हो लाज वाटते, घनासमोर सगळं सांगत होतात तेव्हा नव्हती लाज वाटली. आता बायकासमोर उठाबशा काढायला लाज वाटते तुम्हाला? चिटिंग नाही. 100 म्हणजे 100 मोठ्याने मोजा, मी ऐकतेय. तू मोज मी काढतो. 1 2 3 चिटिंग नाही. 4 5 काय हो? मला काही दिसत नाहीये, समोर अंधारी आली माझ्या. डोळे उघडा म्हणजे दिसेल, डोळे मिटले. काय माऊ मी काय कुठे? मी तुम्हाला एकदम धाप लागली का? पाणी आणू तू हस. शेवटचा अजून घे. सॉरी सॉरी मी चुकले, मी तुम्हाला असं होता पैसे काढायला लावले. हस मामा खळी खळी जा. ही बघा ही खळी, राग गेला मजा. जीवात जीवन वाटत आता. बस बस काही होत नाहीये, उगाच घाबरवलं. नाटकी आहेत, एक नंबरचे नाटकी. हे काय असं नका हो करू, असं सांगायचं नसत सगळ्यांना. आता तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, ह्यावर विश्वास ठेवून मी ते पचवते ना पचवते तोच हे तुझ रोमॅन्टिक जेस्चर. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. राधा टिशू ठेवले इकडे थोडे. राधा तू वरती झोपतेस का? आज वर झोप तू. नको अड्डे आज. अगं पण तू नव्हतीस तर मी वर झोपत होतो ना, मग आज तू झोप. नको तरीही मी नियम मोडत नाही गणेश साहेब. तुला खूप त्रास होतोय ना? खूप त्रास होतोय. शिंका
राधा ऐक ना, मला खरच माहिती नव्हतं की तुला त्या फुलांची एलर्जी. आय एम रियली सॉरी, म्हणजे याबद्दल पण आय एम सॉरी. तू चिडू नकोस प्लीज. चिडलं नाहीये घनश्याम, तुझा चेहरा बघ, साफ लिहिलं तू चिडलेस म्हणून. तुला कधीपासून माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव कळायला लागले रे? मला पहिल्यापासूनच कळतात, मी कधी बोललो नाही. हो घनश्याम, आत्ता काय वाटतंय मला सांग बरं. तुला शिंक येणार. बघ खरंय, आणि हे खरंय राधा, की तू आज खूप खुश होतीस इकडे यायचं म्हणून. आणि मग मी तो फुलांचा फियास्को केला, आणि मग तुला त्याची अलर्जी असल्यामुळे सर्दी झाली, आणि मग तुझी चिडचिड सुरू झाली, म्हणून तू दिवसभर चिडचिड करत होतीस, आणि आता खूप रागवलीस. चुकतोयस तू घनश्याम, मला तुझा राग आलाय म्हणून मी रुसून बसले, म्हणून मी अशी वागते की मी इमॅच्युअर नाहीये रे. माझा ना आता खूप गोंधळ झालाय, त्याचा मला त्रास होतोय, आणि म्हणून मी अशी वागते. का का घनश्याम, आपल्यामध्ये अनवॉन्टेड ओढ निर्माण झाली आहे, म्हणून तू मला तुझ्यापासून आणि आपल्या घरापासून लावून ठेवलंस. मग अचानक तू मला म्हणालास की आता तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, ह्यावर विश्वास ठेवून मी ते पचवते ना पचवते तोच हे तुझ रोमॅन्टिक जेस्चर, याचा अर्थ मी काय समजायचा घनश्याम? रोमॅन्टिक? पंख्यावर फुलं टाकून एखाद्याचं स्वागत करणं हे रोमॅन्टिक नाहीये. अच्छा, म्हणजे ते तुला रोमॅन्टिक वाटलं असेल कदाचित, पण मी ते दिघ्या काका म्हणाला म्हणून केलं. दिघ्या काकांना माहितीये का आपल्यात काय आहे ते? नाही. मग तुला माहितीये ना? हो. मग आणि असं दुसऱ्या कोणतरी सांगितलं म्हणून तू हे सगळं केलं असेल तर हे आणखीन भयंकर आहे घनश्याम. नाही नाही अगं, हे बाबा तुझं गैरसमज होतोय राधा. म्हणजे दिघ्या काकांनी मला फक्त सांगितलं, मी माझ्या मनाला पटलं म्हणूनच ते केलं, पण रोमॅन्टिक वगैरे नाही. मला असं वाटलं की हे बरं वाटेल तुला, असं आल्यावर तू आनंदी होशील आणि खुश होशील म्हणून केलं, असं काही रोमॅन्टिक नाही काही. घनश्याम, मला बरं वाटावं म्हणून किंवा माझी की वाली म्हणून किंवा मला चांगलं वाटावं म्हणून तू माझ्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही प्लीज. हो, त्याच्यासाठी वेगळी माणसं आहेत नाही का? काय काय म्हणालास तू? नाही अगं, मी म्हटलं की त्याच्यासाठी वेगळी माणसं आहेत ना, माझ्या घरातली, तुझे पप्पा, प्राची आत्या वगैरे. असं तुला काय म्हणायचंय मला कळत नाही असं समजू नकोस घनश्याम. आज जर एसी नाही लावलास तर बरं होईल. दिवस शिंकून काढलाय मी आज, निदान रात्री तरी झोप लागू दे. जाऊ दे, झोप दे मी आता, खूप झालं. पप्पा घनश्याम, कुठे गेला? एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.
मी बोलले नाही अजून शामरावाशी, पण राधाच्या बाबतीत तो फारच हळवा झालाय हे जाणवत हो मला। हो ना, मी समोर असलो ना की खूप अस्वस्थ होता तो। आता फार दिवस नाही लागायचे त्यांनी त्यांच्यासाठी बांधलेली भिंत मोडायला। हो पण राधा आता तिथे आल्यामुळे ना मला काहीच करता येत नाही, आणि मी उगीच काही कारण काढून तिथे येणं मला ऑड वाटतंय। अरे आमच्याकडे आलेल्या माणसाचं स्वागतच होतो, तू कारण न देता आलास ना तरी तुला कोणी काहीही विचारणार नाही बर। पण असं अचानक येणं खूप ऑब्व्हियस होईल नाही का? अरे मी एक म्हातारी आजारी बाई, तू मला भेटायला येऊ शकतोस। तशात तू अर्धा डॉक्टर, साखरेची पुडी औषध म्हणून आणलीस ना तरी कुणाला का ही संशय येणार नाही बर का? पण सगळे विचारतीलच ना की हा असा अचानक का आला। काही नाही रे, माझ्यावर जाऊ नकोस। माझी मुलं सुना माझ्यासारखे चाणाक्ष नाहीयेत। सर्व साधे आहेत रे बिचारे, आणि सुना सुद्धा बोळ्या आहेत। एक सुप्रिया सोडली तर हो। बर मी बघतो माई काय कारण काढता येईल। कारण महत्वाचं नाहीये रे बाळा, आपला उद्देश सफल होणं गरजेचं आहे। येस बाय। गोड आहे मुलगा। आपला उद्देश सफल होणं गरजेचं आहे। माय यू आर ग्रेट। घनश्याम, कुठे गेला? एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।